सोलापूर शहर मध्यची जागा माकपला सोडून दिलेला शब्द पाळावा, अन्यथा काँग्रेस आणि प्रणिती शिंदे यांच्या बाबत मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा नरसई आडम यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे। महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शहर मध्यचे अधिकृत उमेदवार ज्येष्ठ नेते नरसय्या आडम मास्तर यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला इशारा दिला। ही जागा माकपला सोडण्याचं आश्वासन मिळालं होतं, मात्र ऐनवेळी काँग्रेसनं इथं उमेदवार उभा केलाय। त्यानंतर माकप आणि आडम मास्तर यांचे कार्यकर्ते नाराज असल्याचं दिसत आहे। या पार्श्वभूमीवर आडम मास्तर यांनी सविस्तर माहिती दिली आहे। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन ही जागा माकपला सोडण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती। लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे यांच्या विजयात माकपचा मोठा वाटा होता। कोणत्याही परिस्थितीत शहर मध्यची जागा ही आडम मास्तरांना सोडण्यात येईल असं ठोस आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु काँग्रेसनं या जागेवर अधिकृत उमेदवार उभा केलाय। 4 नोव्हेंबरपर्यंत आम्ही वाट पाहू, नाहीतर काँग्रेस आणि खासदार शिंदे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट करू, असा इशारा नरसय्या आडम मास्तर यांनी दिला आहे। आणि क्रांतिकारक पक्ष कोणालाही घाबरत नसतो, तर महाविकास आघाडीला आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी आव्हान करत आहे। शहर मध्यची जागा 4 तारखेपर्यंत त्यांनी माग घ्यावं, अन्यथा त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। आमची जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून आल्याशिवाय राहणार नाही। पूर्वी स्वतः मी लोकांकडे जात होतो, पण आता लोक माझ्याकडे येऊ लागले। श्रमिकाने जवळजवळ 50-100 रुपये जमा केले, 20 लाख रुपये या सगळ्या घडामोडी दिल्लीत आणि मुंबईमध्ये घडलेल्या आहेत। मी 5 तारखेला संध्याकाळी काँग्रेस पक्षावर विशेषतः खासदार प्रणिती शिंदेवर एक जबरदस्त बॉम्बस्फोट करणार आहे। 5 तारखेपर्यंत तुम्हाला वाट पाहावं लागेल। निवडणुकीची जबरदस्त तयारी आमची चालू आहे। 1000 कार्यकर्ते आमचे फिरत आहेत, त्यांना एकच इशारा देऊ, महाराष्ट्राचा हरियाणा होऊ देऊ नका। आता तोंडाशी आलेलं घास बाहेर जाऊ देऊ नका। लोकसभेला 31 जागा आले म्हणून त्या धुंदीत राहू नका। डावे पक्ष लहान असतील, डाव्या पक्षाची ताकद सीमित असेल, परंतु ते प्रामाणिक आहेत।